कालापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी प्रत्यक्ष कालापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागातील संबंधित यंत्रणेला दिले. पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. कालापूर तालुक्यातील बहुतांश भागात प्रामुख्याने भात पिके अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी शेतात जाऊन केली. तर बारणे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश खासदार बारणेंनी दिले. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, तहसीलदार इरेश चप्पलवार, नायब तहसीलदार कल्याणी मोहिते, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह कार्यकर्ते, नेते मंडळी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पावसामुळं भात शेतीचं मोठं नुकसान खालापूर कर्जत या परिसरामध्ये झालेलं आहे. खरं तर निसर्ग चक्रीवादळानं मध्यंतरी नुकसान झालं, नंतर करोना महामारीच्या माध्यमातून सगळं जीवनमन खरं तर ठप्प झालेलं आहे. यातच मोठा पाऊस झाल्यामुळं संपूर्णपणे भात शेती खरं तर नष्ट झालेली आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून व्हावं या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष पाणी दौरा मी आज या ठिकाणी केलेला आहे. तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, कृषी अधिकारी उपस्थित आहेत आणि या संदर्भामध्ये अहवाल कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी तयार केला, तो राज्य सरकारला सादर केला जाईल. मी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून राज्य सरकारला जास्तीत जास्त मदत खरं तर मिळाली पाहिजे केंद्राच्या माध्यमातून या संदर्भात विनंती केलेली आहे. राज्यांनी देखील शेतकरी बांधवांना झालेलं नुकसान भरपाई मिळावी या दृष्टिकोनातून मदत निश्चितपणे केली जाईल. परंतु आज मदत होत असताना निसर्ग चक्रीवादळ परत अचानक आलेल्या या पावसामुळं मोठं शेतीचं नुकसान आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि याला मदत सर्वतोपरी राज्य सरकारच्या वतीने मिळावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार. महाराष्ट्र न्यूज 24 साठी समाधान दिसले, कालापूर.